ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा प्रवाहित करण्यासाठी त्यांना अत्याधुनिक सोयी सुविधांनियुक्त शिक्षण मिळणं आवश्यक आहे हीच गरज ओळखून अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत लोकसहभागातून फ्युचरिस्टिक क्लासरूमची निर्मिती करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे पाहूयात या पथदर्शी उपक्रमाचा वृत्तांत अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातल्या पानोली इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत फ्युचरिस्टिक क्लासरूमची संकल्पना राबवण्यात आली आहे ऐक्य सेवा सेंटरचे अध्यक्ष तुकाराम वाखारे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ रामचंद्र थोरात यांनी यासाठी पुढाकार घेतला पानोली ग्रामस्थांना ही संकल्पना सांगितल्यानंतर या शाळेसाठी लोकसहभागातून चाळीस लाख रुपये खर्च केला आहे या लोकवर्गणीतून तीस विद्यार्थ्यांची आसनक्षमता असलेली वातानुकूलित क्लासरूम सुधारण्यात आली आहे या वर्गात इंटर स्क्रीन ई पोडियम ई डेस्क आदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत या शाळेतल्या संगणकामध्ये विविध प्रकारचे अडीचशे शैक्षणिक सॉफ्टवेअर टाकण्यात आले आहेत फ्युचरिस्टिक क्लासरूम ही संकल्पना आम्हाला सगळ्या गावकऱ्यांना आवडली त्यानंतर आम्ही दोन मिटिंग घेतल्या आणि त्याच्यानंतर निधी गोळा करायचं आम्ही ठरवलं त्याच्यानंतर तिसरी मीटिंग घेतली त्यावेळेस डायरेक्ट आम्ही लॅपटॉप आणि एल लावला प्रत्येक व्यक्तीकडून गावामध्ये किती देणगी आपल्याला गोळा होऊ शकते याचा अंदाज घेतला आणि एक तासामध्ये अठ्ठावीस लाख ,00 रुपये गावकऱ्यांच्या मदतीनं आम्ही या ठिकाणी गोळा केले उर्वरित पैसा गावातील सर्व जे गावाच्या बाहेर नोकरीसाठी नोकरीनिमित्त गेलेले आहेत तर त्यांच्याकडं त्यांची यादी तयार करून त्यांच्याकडनं देणगीसाठी त्यांना सांगितलं तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा उर्वरित रक्कम आम्हाला या ठिकाणी मिळाली आणि त्यातून चाळीस लाख रुपयाचं फ्युचरिस्टिक क्लासरूम आम्ही या ठिकाणी तयार केलेला आहे खडू फळ्याशिवाय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये होऊ शकतं हे कोणालाच खरं वाटलं नसतं पण ती कल्पना या ठिकाणी सार्थ ठरलेली आहे खडू फळ्याशिवाय या ठिकाणी अतिशय उत्तम दर्जाचं शिक्षण अध्ययन अध्यापन क्रिया होत आहे या शाळेतल्या प्रत्येक वर्गात प्रोजेक्टरही बसवण्यात आले आहेत वर्गखोल्यांमध्ये आकर्षक अशी रंगरंगोटी करून त्यावर सुविचार तसंच विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील विविध प्रकारची सचित्र माहिती देण्यात आली आहे अशा रंजक पद्धतीनं अभ्यासाचे धडे गिरवायला मिळत असल्यानं विद्यार्थी आनंदानं या शिक्षणाचा अनुभव घेत आहेत मी आता सातवीत आहे आणि आधी आम्हाला खरडू आणि फळ्याच्या सहाय्याने शिकवायचे आणि नंतर या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आ, ही फ्युचरिस्टिक क्लासरूम गेली आहे गे शिक्षक आ, हे शिकवतात आणि नंतर प्रश्नपत्रिकाही सोडवायला देतात आणि लगेच मार्क्स या या क्लासरूम मध्ये आमच्या ज्ञानात नक्कीच भर पडलेली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत अशा पद्धतीनं अत्याधुनिक सुविधांसह शिक्षण मिळालं तर इथले विद्यार्थी मुख्य प्रवाहात येऊन त्यांचं उज्ज्वल भविष्य घडण्यास नक्कीच मदत होईल संजय कुमार पाठक दूरदर्शन बातम्यांसाठी अहमदनगर